आता एक ब्रेकिंग न्यूज, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळामध्ये बैठक होतीये. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरती ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकी संदर्भात ही महत्वाची बैठक आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळामध्ये बैठक होतीये. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी थोड्याच वेळामध्ये ही बैठक होतीये. राज्यसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची बैठक असेल. महत्वाची बातमी आता आपण पाहतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळामध्ये बैठक सुरू होतीये. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरती बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची बैठक होतीये. बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळामध्ये बैठक होतीये. राज्यसभा निवडणुकी संदर्भात ही महत्वाची बैठक आहे. आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे. ज्योत्सना, थोड्याच वेळामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होतीये. बैठकीचं नेमकं कारण काय आणि चर्चेचे मुद्दे काय असतील? दृष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 फेब्रुवारीला राज्यसभेच्या उमेदवाराचा अर्ज जो दाखल करायचा त्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी आहे. आणि आता अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री झाल्यानंतर महायुतीचे नेमके राज्यसभेसाठी कोणकोणते उमेदवार असणार आहेत याची चर्चा जी आहे ती आता महायुतीमध्ये करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना तातडीचं बोलवलं आहे. थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावरती जे आहे ते एक राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांसोबत त्यांची बैठक पार पडली. याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकूण 10 आमदारांनी राज्यसभेला 10 नेत्यांनी राज्यसभेला जाण्यासाठी इच्छुकता म्हणजे उत्साह दर्शवलेला आहे. अशामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कोण उमेदवार असणार आहे, त्याचबरोबर भाजपचे कोणते उमेदवार असणार आहेत आणि त्याचबरोबर शिंदे गटाचे कोण उमेदवार असणार आहेत याच्यावर एकूणच चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तत्काळ बोलवलेलं आहे. आणि यामध्ये राज्यसभेसाठी कोणते उमेदवार असतील या नावांची चर्चा फायनल होण्याची शक्यता आहे. ज्योत्सना, राज्यसभेच्या पार्श्वभूमीवरती महत्वाच्या बैठक आणि अनेक बऱ्याच घडामोडी घडण्यास सुरुवात झालेली आहे. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.